हॅलो, स्वागत आहे आपल्या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आणि जर आपण आज गुगलला नाही तर कुठेही सर्च केलं की वर्क फ्रॉम होम जॉब अशा प्रकारचे, तर अनेक जॉब आपल्याला गुगलवरती बघण्यासाठी मिळतील. नाहीतर आपल्याला यूट्यूबला जरी आपण व्हिडिओ बघितले तर खूप व्हिडिओ आपल्याला वर्क फ्रॉम होम जॉबवरती मिळतील. परंतु आपल्याला इथं काय होतं की आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये माहिती एका व्हिडिओमध्ये मिळत नसते, त्यामुळे आपण जर कुठेही जॉब गवसत असाल तर तो जॉब आपल्याला इथं लवकर भेटत नाही. तर आज मी आपल्यासाठी खूपच मोठी संधी घेऊन आलेलो आहे, ज्याच्या मदतीने आपण इथं जर फोनपेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला जसं की माहित आहे फोनपे कंपनी किती मोठी कंपनी आहे आणि किती ट्रस्टेड आणि विश्वासू कंपनी आहे. आणि ही जी कंपनी आहे भारतामध्ये खूपच मोठी कंपनी आहे. पेमेंटचं इथं आपल्याला इथं जे सुविधा उपलब्ध करते फोनपे कंपनी, फोनपेचं नाव ऐकलं नाही असं तर होणार नाही. तर आपल्याला या कंपनीसोबत इथं काम करण्याची संधी भेटत आहे. ते देखील आपण इथं घर बसल्या इथं काम करू शकता आणि आपण घर बसल्या इथं काम करून इथं ऑनलाईन पैसे कमवू शकता. आणि या कंपनीचं महत्त्वाचं इथं काम म्हणजे आपल्याला इथं घर बसल्या काम करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जेवढे ऑफिसमध्ये त्यांच्याकडून सुविधा उपलब्ध होतात तेवढेच आपल्याला घर बसल्या काम केल्याने सुद्धा इथं त्या सुविधा इथं देणार आहे फोनपे कंपनी. खूप मोठी संधी आहे आपल्याला फोनपे सोबत काम करण्याची. तर आपल्याला या कामाची सर्व डिटेल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी आपल्याला नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे. पूर्णपणे घर बसल्या काम असणार आहे, आपण 10वी 12वी पास असाल तरी हे काम करू शकता. तर कामाची पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आपल्याला सांगणार आहे, त्यासाठी नक्कीच आपल्याला व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे. अशाच प्रकारचे आपल्याला अनेक व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्कीच आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मराठी टेक अजय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जी बी एल ती तिलाही लगेच क्लिक करून ऑल नोटिफिकेशन इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन आपल्याला लगेच भेटून जाईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपल्याला जॉब विषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळवण्यासाठी आणि जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे एबल जॉब्स अशा प्रकारचे, आणि एक नंबरला अशा प्रकारचे ॲप्लिकेशन येईल, त्या ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचे. तर मी पटकन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घेतो. त्यानंतर ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला लगेच ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं आहे आणि एक मोबाईल नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे. मोबाईल नंबर आपण व्हॉट्सअपला जो वापरतात तो मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे, जेणेकरून जेवढे पण अपडेट्स असतात तेवढे पण अपडेट्स आपल्याला व्हॉट्सअपवरती मिळत असतात. त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. जसे की मी माझं नाव टाकलेलं आहे, मोबाईल नंबर टाकलेला आहे. मोबाईल नंबर जो पण टाकतो आणि नेक्स्ट इथं आपण क्लिक केल्यानंतर त्याच्यावरती एक ओ टी पी सेंड केला जातो. तो ओ टी पी ऑटोमॅटिकली इथं फिलअप केला जातो, नाहीतर आपलं जर सिम कार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये असेल तर ओ टी पी बघून आपल्याला टाकायचं आणि नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला अकाउंट इथं क्रिएट झालेलं आहे असं प्रकारचं येईल. तर आपल्याला लोकेशनला अलाव ॲक्सेस द्यायचं आहे, इथं अलावरती क्लिक करायचं आहे आणि इथं अलावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर एवढं आपल्याला काम करायचं आहे, त्यानंतर आपल्याला काहीच करायचं नाही, खाली यायचं आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं स्टार्ट युअर जर्नी इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ॲप्लिकेशन अशा प्रकारचे येईल, तर आपल्याला काहीच करायचं नाही, इथं स्किपवरती क्लिक करायचं आहे, नाहीतर आपण जरी नेक्स्टवरती क्लिक केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. तर मी इथं काही सिलेक्ट केलेलं आहे आणि नेक्स्टवरती मी क्लिक करत आहे, पुन्हा इथं स्किपवरती मी क्लिक करत आहे. तर अशा प्रकारच्या ॲप्लिकेशनचा इंटरफेस आपल्याकडे ओपन होऊन येईल. तर आपल्याला फोनपेवरती जॉब गवसायचा आहे म्हणजे जॉबसाठी अप्लाय करायचं आहे. तर ऑलरेडी इथे जॉब आलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपल्याला सर्चवरती क्लिक करायचं आहे. एक गोष्ट मी आपल्याला आधीच सांगून देतो, फोनपेचा या जॉबसाठी आपण अप्लाय करणार आहात त्याची पूर्ण तयारी आपल्याकडून इथं फ्रीमध्ये करून घेतली जाणार आहे. फ्रीमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्यानंतर फ्रीमध्ये आपल्याला जॉब भेटणार आहे आणि आपल्याला 23 ते 24 हजारपर्यंत इथं घर बसल्या काम करून इथं पैसे कमवण्याची इथं संधी भेटत आहे. तर पूर्णपणे फ्रीमध्ये प्रोसेस होणार आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जरी आपण 12वी पास असाल तरी या जॉबसाठी अप्लाय करू शकता. पूर्ण डिटेलमध्ये मी माहिती आपल्याला सांगणार आहे आणि घर बसल्या महत्त्वाचं म्हणजे घर बसल्या आपण हा जॉब करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं फोनपे अशा प्रकारचे सर्च करायचे, तर नुसतं मी फोनपे आणि पी टाकला आहे तर इथं आपल्याला एक इथं जॉब्स उपलब्ध आहे, इथं आपल्याला येईल. तर या जॉबसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे फोनपेच्या, तर इथं आपल्याला फोनपे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्याकडे येईल. तर इथं बघू शकता फोनपे कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह इथं आपल्याला आलेला आहे जॉब म्हणून, इथं जॉबचं नाव आलेलं आहे आणि जॉबची पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्याला इथं खाली दिलेली आहे. तर इथं कोर्स दिलेला आहे, कोर्ससुद्धा आपल्याला पूर्णपणे फ्रीमध्ये करायचा आहे. कोर्स काय मोठा नाही, फक्त जॉबमध्ये आपल्याला काही आपली इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे. तर आपल्याला जॉब देण्याच्या अगोदर इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे. तर इंटरव्ह्यू कशी असणार आहे याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती दिली जाणार आहे. आपल्याला शिक्षण दिले जाणार आहे पूर्णपणे फ्रीमध्ये. तर ते शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला तो इंटरव्ह्यू द्यायचा आहे. जर आपण पास झालं तर लगेच आपल्याला इथं जॉब भेटणार आहे. अशा प्रकारची इथं प्रोसेस आहे. त्या अगोदर आपल्याला काय महत्त्वाच्या अटी इथं दिलेल्या आहे तेवढ्या कम्प्लीट करायच्या आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे कोणकोणत्या अटी
आपल्याला इथं कम्प्लीट करायचं आहे. तर आपल्याला त्यासाठी काहीच करायचं नाही, इथं स्टार्ट कोर्स अँड अप्लाय इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. ते अगोदर जॉबची पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगून घेतो, जेणेकरून आपल्याला पूर्ण थोडीशी माहिती समजून येईल. तर महत्त्वाचं म्हणजे आता जॉबविषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आपल्याला सांगणार आहे, त्यासाठी आपल्याला व्हिडिओला स्किप करायचं नाही, आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर इथं आपण त्यांचा देखील व्हिडिओ बघू शकता, थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे, तर तो देखील आपण इथे व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर जॉबसाठी कसं अप्लाय करायचं आहे हे देखील मी आपल्याला पुढे सांगणार आहे. आपण पूर्ण कोर्स केल्यानंतर आपली इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे, म्हणजे फ्रीमध्ये आपल्याला ट्रेनिंग दिली जाणार आहे. थोडक्यात म्हणजे माहिती आपल्याला सांगायचं म्हटलं तर, आपण अप्लाय केल्यानंतर आपली फ्रीमध्ये इथे ट्रेनिंग घेतली जाणार आहे, आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला आपली इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे. त्यानंतर काहीच नाही, आपल्याला पूर्णपणे कसं काम असणार आहे, आपल्याला काम कसं करायचं, दुसऱ्यांसोबत कसं बोलायचं, पूर्ण डिटेलमध्ये माहिती त्यांच्याकडून भेटणार आहे, ती पण आपल्याला फ्रीमध्ये भेटणार आहे, आणि त्यानंतर आपल्याला इथं जॉब दिला जाणार आहे. तर अशा प्रकारचं काम असणार आहे. तर कोर्सची डिटेल आपल्याला मी सांगत आहे, पूर्णपणे आपण बघू शकता. इथं फी जी आहे पूर्णपणे आपल्याला 0 रुपये फीज आपल्याकडून घेतली जाणार आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारची फीज चार्ज इथून घेतला जाणार नाही, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याकडून इथं जे कोर्सची डिटेल आहे थोडक्यात आपल्याला सांगितलेले आहे, 3 स्टेपमध्ये आपला हा कोर्स इथं कम्प्लीट होणार आहे. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर थोडक्यात लोकेशन आपण बघू शकता, वर्क फ्रॉम होम हा जॉब असणार आहे, घर बसल्या आपण काम करू शकता. आणि इथं आपल्याला सॅलरी म्हणजे पगार किती दिला जाणार आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर इथं 18,500 रुपये फ्रेशर जे असणार आहे, म्हणजे जर आपण फ्रेशर विद्यार्थी असाल तरी देखील आपल्याला इथं 18,500 इथं स्टार्टिंग पगार इथं सुरू होणार आहे. आणि जर आपला थोडाफार अनुभव असेल, आपल्याला एक्सपिरियन्स वगैरे असेल, तर आपल्याला इथं 21,000 इथं पगार भेटणार आहे चालू पगार, आणि आपल्याला तो वाढत देखील जाणार आहे. तर आपल्याला एकदा इथं नोकरी जर मिळाली तर आपल्याला पूर्ण पगाराविषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती त्यांच्याकडून तर भेटेलच, परंतु मी आपल्याला जेवढी माहिती इथे दिलेली आहे थोडक्यात मी सांगत आहे. तर स्टार्टिंग पगार इथं आपल्याला 18,500 असणार आहे फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी, आणि जर आपल्याकडे एक्सपिरियन्स वगैरे असेल तर 21,000 आपल्याला इथं पगार दिला जाणार आहे. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं बघू शकता थोडीशी फार इथं डिटेल दिलेलं आहे, ती देखील आपण इथं वाचू शकता. तर आता मी डायरेक्टली आपल्याला इथं जॉब्सवरती क्लिक करून दाखवतो. तर इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जॉबची डिटेल इथं आपल्याला भेटणार आहे. इथं आपल्याला वर्क फ्रॉम होम जॉब भेटणार आहे, घर बसल्या काम भेटणार आहे, पगार इथं दिलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटी इथं दिलेलं आहे, आपल्याला इथं काय पात्रता पाहिजे आहे हे इथं दिलेलं आहे. तर 12वी पास असणं गरजेचं आहे, फक्त आपण 12वी पास असेल तर आपण इथं अप्लाय करू शकता. महत्त्वाचं म्हणजे 12वी पास असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण बघू शकता थोडक्यात आपल्याला जे आपण बोलणं आहे थोडं आपलं बोलणं थोडं चांगलं असायला पाहिजे आहे, आणि आपल्याला लिहिता आणि कम्युनिकेशन म्हणजे बोलतं चांगलं आलं पाहिजे, एवढंच आपल्याला इथं स्किल असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला हिंदी येणं गरजेचं आहे, आपण जी भाषा आहे आपल्याला हिंदी बोलता येणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला थोडीफार इंग्लिश जरी येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. जरी आपल्याला थोडीफार इंग्लिश म्हणजे इंग्लिश फक्त वाचता जरी येत असेल तरी आपण इथं अप्लाय करू शकता. नंतर आपल्याला जे काम करायचं आहे पूर्ण हिंदीमध्ये करायचं आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, आपण हिंदीमध्ये हे काम करू शकता. अशी थोडक्यात इलिजिबिलिटी इथं दिलेली आहे, महत्त्वाचं म्हणजे 12वी पास असणं गरजेचं आहे. तर चला आता डायरेक्टली आपल्याला अप्लाय कसं करायचं याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया, आणि आपल्याला कसं काम करायचं हे तर आपल्याला समजून आलेलं असेल. तर रिझ्यूम इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. रिझ्यूम बघू शकता, आपल्याला काहीच करायची गरज नाही, इथं स्क्रोलचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे, नाहीतर आपल्याला थोडं खाली यायचं आहे अशा प्रकारचे येईल. तर आपल्याला काहीच करायचं नाही, इथं जे नेक्स्टचं ऑप्शन आहे इथं नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा आपल्याला कसं हे काम वाटतं हे आपल्याला चांगलं वाटतं का वाईट वाटतं हे आपल्याला म्हणजे लाईक करायचं इथं. त्यानंतर इथं आपल्याला नेक्स्ट ऑटोमॅटिकली होऊन जाईल. तर एवढं काम करायचं आहे, त्यानंतर पुढलं इंटरफेस आपल्याकडे थोडा लोड होईल आणि अशा प्रकारचं येईल. तर आपल्याला पहिल्यांदा इथे 4 प्रश्न विचारले जाणार आहे, ते त्यांचे उत्तर कसं आपल्याला द्यायचं ते मी आपल्याला सांगतो. इथं आपण 12वी पास आहात की नाही हे आपल्याला विचारले जाईल, तर येसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला इथं येईल की आपण इथं घर बसल्या काम शोधत आहेत का, म्हणजे आपण घर बसल्या काम करण्यासाठी इथं काही काम शोधत आहात का असं विचारलं आहे, तर आपल्याला येस आपल्याला तेच तर काम पाहिजे आहे, आपल्याला येसवरती करायचं आहे, नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचे येईल की आपण हिंदी चांगला बोलता का, म्हणजे आपल्याला हिंदी येते का असा विचारत आहे, तर येस आपल्याला इथं क्लिक करायचं आहे, नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर आपल्याला विचारलं आहे की आपल्याला इंग्लिश येते की, म्हणजे आपल्याला इंग्लिश येणं इथं कंपल्सरी नाही, परंतु थोडीफार इंग्लिश येणं आपल्याला इथं म्हणजे जे आपल्याला इथं पुढे मी आपल्याला सांगणार आहे, आपल्याला एक वाक्य दिलेलं असणार आहे ते आपल्याला इंग्लिशमध्ये बोलून तिथे सबमिट करावं लागतं रेकॉर्ड करून. तर त्यासाठी आपल्याला थोडीफार इंग्लिश येणं गरजेचं आहे. जर आपल्याला येत नसेल तर जॉब मिळवण्यासाठी थोडक्यात आपण एक काम करू शकता, म्हणजे पूर्ण चांगली इंग्लिश जर आपल्याला येत नसेल, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ज्याला पण इंग्लिश येत
येत असेल त्याच्याकडून तेवढं वाक्य रेकॉर्ड करून घ्यायचं आहे, अपलोड करायचं आहे. ही एक ट्रिक आहे, परंतु आपल्याला थोडीफार इंग्लिश येणं गरजेचं आहे. आपल्याला कुठं इंग्लिशमध्ये काम करायचं नाही, परंतु इंग्लिश थोडे येणं गरजेचं आहे असं त्यांचा अनुभव आहे. तर आपल्याला येसवरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट इथं आपल्याला क्लिक करायचं. तर हे चार प्रश्न आपल्याला इथं विचारले होते, त्यांची उत्तरं आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचे थोडं लोड होईल. त्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होऊन येईल. तर आपल्याला काय करायचं, इथं पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करायचं. तर इथं क्लिक केल्यानंतर पुन्हा इथं स्क्रोल करायचं आपल्याला, आणि इथं जे पण विचारलं आहे जसं की इथं स्क्रोल करायचं आहे आणि आपल्याला इथं लाईक करायचं आहे आणि आपल्याला पुन्हा ऑटोमॅटिकली इथं नेक्स्ट होणार आहे. तर थोडं लोड होईल पुन्हा. तर पुन्हा आपल्याला इथं थोडक्यात माहिती, इथं जॉब प्रोफाईल दिली जाणार आहे, जसे की कंपनीचं नाव इथं फोनपे असणार आहे. इथं प्रोफाईल म्हणजे जे आपले म्हणजे काम भेटणार आहे आपल्याला, त्याचं इथं कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून नाव असणार आहे. आणि सॅलरी वगैरे आपल्याला फ्रेशर विद्यार्थ्यांना किती दिली जाणार आहे आणि एक्सपिरियन्सवाल्यांना किती दिली जाणार आहे याचं थोडक्यात माहिती दिलेलं आहे. लोकेशन इथं वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे, म्हणजे घरबसल्या आपल्याला इथं काम भेटणार आहे. आणि फोनपेची थोडक्यात माहिती आपल्याला इथं दिलेलं आहे. आपल्याला स्क्रोल करायचं त्यानंतर लाईक करायचं आहे, त्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली नेक्स्ट इंटरफेस ओपन होऊन येणार आहे. तर अशा प्रकारचे थोडं लोड होईल, त्यानंतर अशा प्रकारचे येईल. पुन्हा आपल्याला इथं अशा प्रकारचं करायचं आहे, लाईक करायचं आहे, पुन्हा ऑटोमॅटिकली अशा प्रकारचे येईल. तर आता आपल्याला मोर अबाउट फोनपे, फोनपेची अजून काही थोडक्यात माहिती आपल्याला इथं दिली जाणार आहे. जसे की फोनपेचं काम आपल्याला माहिती काय असणार आहे, जसे की फोनपेने आपण काय काय करू शकतो, जसे की मनी ट्रान्सफर, यू पी आय पेमेंट, बँक ट्रान्सफर, बिल पेमेंट्स आणि जेवढे पण फोनपेचे जसे की काम आहे आपल्याला माहितीच आहे. फोनपे आपल्याला पेमेंटसाठी खूपच उपयोगी पडते. तर जे ज्यांना पण अडचण येत असते, जसे की फोनपे वापरण्यासाठी कोणाला पण अडचण येत असते, तर ते काय करतात, फोनपे सपोर्ट असतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात. तर त्यांची उत्तर आपल्याला हिंदीमध्ये त्यांना जे सपोर्ट आहे त्यांना सपोर्ट द्यायचं आहे. त्यांना जे पण अडचणी आल्या आहेत त्याची ट्रेनिंग आपल्याला दिली जाणार आहे की कसं आपल्याला त्यांना सपोर्ट करायचं, पूर्णपणे ट्रेनिंग त्यांच्याकडून दिली जाणार आहे. तर कॉलिंगवरती, एस एम एसवरती, नाहीतर आपल्याला ईमेलच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट द्यायचा आहे, त्यांना मदत करायची आहे. त्यांना जिथं पण अडचण येत असेल त्यांना आपल्याला सपोर्ट द्यायचं आहे, एवढं आपल्याला काम असणार आहे. हे आपल्याला समजून घ्या. म्हणजे आपल्याला काम काय असणार आहे, जसं की आपल्याला कोणाला पण फोनपे वापरण्यासाठी इथं अडचण येत असेल कशामध्ये पण, तर आपल्याला त्यांना सपोर्ट करायचं आहे, हेल्प करायची. तर अशा प्रकारचं आपल्याला कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून इथं काम असणार आहे. आपल्याला थोडक्यात कामाची थोडक्यात माहिती समजून आली असेल तर आपल्याला घर बसल्या काम भेटणार आहे. कॉलिंगवरती आपल्याला मदत करायची, नाहीतर एस एम एसच्या माध्यमातून, नाहीतर आपल्याला ईमेलच्या माध्यमातून त्यांना मदत करायची, एवढं काम असणार आहे. तर आपल्याला लाईकवरती क्लिक करायचं, ऑटोमॅटिकली नेक्स्ट इंटरफेस आपल्याकडे ओपन होऊन येईल. खाली यायचं, लाईक करायचं, ऑटोमॅटिकली नेक्स्ट इंटरफेस आपल्याकडे ओपन होऊन येईल. तर इथं पुन्हा आपल्याला मोर अबाउट द जॉब, म्हणजे जॉबविषयी थोडक्यात माहिती आपल्याला इथं दिली जाणार आहे. जसं की इथं वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे, क्वालिफिकेशन इथं 12वी पास असणं गरजेचं आहे. नाहीतर आपण 12वी पास, नाहीतर पुढे आपण शिक्षण घेतलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल आपल्याला इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर लँग्वेज आपल्याला कोणकोणत्या आल्या पाहिजे आहे, जसं की हिंदी आणि इंग्लिश. त्यानंतर सॅलरी वगैरे आपल्याला इथं दिलेलं आहे. आणि त्या महत्त्वाचं म्हणजे इथं वर्किंग टायमिंग इथं दिलेलं आहे. तर वर्किंग टाइम इथं आपण बघू शकता, 7 दिवस आपल्याला काम करायचं आहे, 1 दिवस आपल्याला इथं सुट्टी असणार आहे. एक इथं बघू शकता, 1 दिवस इथं वीक ऑफ असणार आहे, म्हणजे 1 आठवड्यातून आपल्याला 1 दिवस इथं सुट्टी असणार आहे. त्यानंतर इथं बघू शकता थोडक्यात अजून माहिती दिलेली आहे. तर आपल्याला काहीच करायची गरज नाही, पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आपल्याला पुढे सांगणार आहे. लाईक करायचं, ऑटोमॅटिकली नेक्स्ट इंटरफेस आपल्याकडे ओपन होऊन येणार आहे. खाली यायचं, लाईक करायचं, त्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचे येईल. तर आता इथं मी आपल्याला बोललो होतो की आपल्याला इथं इंग्लिशमध्ये थोडक्यात इथं एक छोटासा पॅरेग्राफ असतो, तो देखील मी आपल्याला दाखवणार आहे कसा असतो. तो आपल्याला काय करायचा आहे, इथं तो ऑडिओमध्ये इथं रेकॉर्ड करायचा आहे. रेकॉर्ड कसं करायचं आहे हे देखील मी आपल्याला पुढे सांगत आहे. आपल्याला स्क्रोल करायचं आहे, खाली यायचं आहे, लाईकवरती क्लिक करायचं आहे, ऑटोमॅटिकली अशा प्रकारचे येईल. तर इथं बघू शकता, इथं अटेन्शन आपल्याला दिलेलं आहे, कसं आपल्याला रेकॉर्ड करायचं थोडक्यात माहिती इथं दिलेलं आहे. इथं स्किप करायचं नाही हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपल्याला पुन्हा असं स्क्रोल करायचं आहे, आपल्याला खाली यायचं आहे, लाईकवरती क्लिक करायचं आहे, ऑटोमॅटिकली नेक्स्ट इंटरफेस आपल्याकडे ओपन होऊन येईल. तर आता इथं रेकॉर्डचं ऑप्शन आलेलं आहे इथं बघू शकता. तर काय रेकॉर्ड करायचं, कोणता पॅरेग्राफ रेकॉर्ड करायचा याची थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगतो. तर इथं बघू शकता, रीड अँड रेकॉर्ड द फॉलोइंग. तर इथं आपल्याला कसं वाचायचं आहे पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेलं आहे कसं अपलोड करायचं. तर हा जो पॅरेग्राफ आहे, जसं की आपण बघू शकता, एवढा जो पॅरेग्राफ आहे तो आपल्याला इंग्लिशमध्ये वाचायचा आहे, फक्त वाचायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला इथं रेकॉर्डवरती क्लिक करायचं आहे, वाचून आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. तर मी पटकन हा पॅरेग्राफ वाचून घेतो, त्यानंतर आपल्याला आपल्याकडे कसं येतं मी आपल्याला दाखवतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रेकॉर्डवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर अलाव आपल्याला इथं क्लिक करायचं आहे, अलाव इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याकडे येईल. तर पुन्हा आपल्याला रेकॉर्ड
इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे येईल. आपण ते पुन्हा ऐकू शकतो इथं प्ले करून आणि डिलीट सुद्धा करू शकतो आणि अपलोड सुद्धा करू शकतो. डिलीट जर केलं तर आपण डायरेक्टली हे डिलीट केल्यानंतर पुन्हा नवीन रेकॉर्ड करू शकतो. जर चांगलं आलं नसेल आपल्याला पहिल्यांदा प्ले करून पाहिजे आलं नसेल तर पुन्हा आपल्याला डिलीट करायचं, पुन्हा रेकॉर्ड करून इथं अपलोड इथं क्लिक करायचं. तर सध्या मी आपल्याला पुन्हा डिलीट करतो आणि पुन्हा एकदा हे पूर्ण वाचून घेतो आणि अपलोड इथं क्लिक करून दाखवतो. तर आता मी सध्या डिलीट करत आहे. तर पुन्हा आता मी एकदा ऑडिओ पूर्णपणे रेकॉर्ड करून घेतो आणि अपलोड करून घेतो पटकन. तर आता मी हे पूर्णपणे रेकॉर्ड केलेलं आहे. त्यानंतर इथं अपलोडचं ऑप्शन आहे, इथं अपलोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशी प्रोसेस आहे, सिम्पल सी प्रोसेस आहे. तर अशा प्रकारचे दोन पॅराग्राफ आपल्याला रेकॉर्ड करून इथं अपलोड करायचे आहे. तर मी पटकन हे अपलोड करून घेतो. तर आपण बघू शकता सक्सेसफुली इथं अपलोड झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर लाईकवरती क्लिक करून आपल्याला ऑटोमॅटिकली नेक्स्ट इंटरफेस आपल्याकडे अशा प्रकारचे येईल. तर आपला पुन्हा एक इथं ऑडिओ रेकॉर्ड करायचं आहे, जसं की रीड अँड रेकॉर्ड. तर आपला कसं करायचं हे देखील माहिती दिलेलं आहे आणि इथं पुन्हा दिलेलं आहे इथं रीड अँड रेकॉर्ड द फॉलोइंग अशा प्रकारचे. तर पुन्हाही आपल्याला वाचायचं इथं इंग्लिशमधून, रेकॉर्ड करायचं इथं रेकॉर्डवरती क्लिक करू आणि अपलोड करायचं. तर पटकन मी हे पण अपलोड करून घेतो. तर मग नंतर आपल्याकडे अशा प्रकारचे ओपन होऊन येणार आहे, आपण बघू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे आपण जो पण मोबाईल नंबर टाकला होता तो व्हॉट्सअप मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती इथं सेंड केली जाणार आहे. तर आपल्याला जास्त काय करायची गरज नाही, इथं खाली यायचं आहे आणि त्यानंतर इथं चेक लिंक इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला इथं गुगल फॉर्म इथं भरायचं आहे. गुगल फॉर्म कसं भरायचं हे देखील मी आपल्याला सांगणार आहे पुढे. एक इथं डॉक्सचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे, त्यासाठी आपल्याला क्लिक लिंक इथं क्लिक करायचं, जसं की इथं आपल्याला क्लिक करायचं आहे लाईकवरती. त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचे येईल एक मिनटं. तर आता इथं आपल्याला महत्त्वाचं म्हणजे इथं बघू शकता इथं चेक लिंकचं ऑप्शन असतं. तर इथं आपण क्लिक केल्यानंतर इथं गुगल फॉर्म एक ओपन होतो, तो आपल्याला भरून द्यायचा आहे आणि अप्लाय इथं क्लिक करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, चेक लिंक इथं क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला एकदाच ऑप्शन येतं, जर आपण कॅन्सल केलं तर पुन्हा हे ऑप्शन येत नाही. आपल्याला क्रोम ब्राउझर इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्याकडे एक फॉर्म ओपन होऊन येणार आहे, जसं की हे ओपन होत आहे. तर त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याकडे येईल, जसं की फोनपे जॉब ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारचे येईल. तर इथं हा जो फॉर्म आहे तो आपल्याला भरून द्यायचा आहे. तर आपल्याला इथं आपला ईमेल आय डी इथं दिसेल, तो आपण स्विच करू शकतो. तर आता मी आपल्याला सांगेल की हा ईमेल आय डी असा ठेवा, काही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं आपलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर इथं एक मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे, ईमेल इथं आपल्याला एक टाकायचं आहे, आपण मेल फिमेल इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर सिटी आपल्याला इथं टाकायचं आहे. जर आपण शहरात नसलं राहतं आपल्याला इथं तालुक्याचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर स्टेट आपल्याला इथं आपलं राज्य इथं सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपली जन्मतारीख इथं आपल्याला टाकायचं आहे. जे पण जन्मतारीख असेल ते आपल्याला इथं अशा प्रकारचे इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, फक्त मी आपल्याला सांगत आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला मी फक्त सांगण्यासाठी इथं जी जन्मतारीख आहे ती सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला सेटवरती क्लिक करायचं आहे, जन्मतारीख टाकायचं. त्यानंतर आपलं ग्रॅज्युएट पूर्ण झाले आहे की म्हणजे ग्रॅज्युएशन जर आपलं पूर्ण झालं असेल तर येस नो आपण इथे सिलेक्ट करू शकता. आपल्या इथं 12वी पास असणं गरजेचं आहे फक्त. आपण 12वी पास असेल तर इथं जॉबसाठी अप्लाय करू शकता, आपल्या इथे जॉब देखील भेटणार आहे. ग्रॅज्युएट पूर्ण केलं असेल तर आपल्याला येस नो करायचं, फक्त असेल तर आपल्याला येस नो करायचं. तर आपण जर येस केलं तर आपल्याला इथं अशा प्रकारचे येईल. जर आपण नसं केलं तर आपल्याला इथं काय करायचं आहे, आपण केव्हा करणार आहे पूर्ण, म्हणजे ग्रॅज्युएट पूर्ण केव्हा करणार आहे असं आपल्याला पूर्ण इथं इयरमध्ये विचारलं आहे. कोणत्या डेटला आपण इथं पूर्ण व्हाल ग्रॅज्युएट असं विचारलं आहे. तर आपण काही इथं सिलेक्ट करू शकता, आपल्याला फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे. तर 2024 जरी आपण इथं सिलेक्ट केलं, ओके इथं सेटवरती क्लिक केलं, काहीच प्रॉब्लेम नाही. इथं नो केल्यानंतर इथं आपलं ही डेट सिलेक्ट करायचं आहे. जर येस केलं तर आपल्याला इथं डेट सिलेक्ट करण्याची काहीच गरज नाही. तर मी नो इथं क्लिक करतो, इथं डेट ऑलरेडी मी इथं सिलेक्ट केलेलं आहे. इथं टोटल एक्सपिरियन्स विचारला आहे, म्हणजे अनुभव किती आहे आपल्याला कामाचा. जर आपल्याकडे काही अनुभव नसेल, काहीच प्रॉब्लेम नाही, इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं 0 एक्सपिरियन्स अशा प्रकारचं इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं खाली यायचंय. तर आपल्याला इथे एक प्रश्न विचारला आहे, जर आपण इथं काम करायला इथं सुरुवात केली, त्यानंतर जर आपल्याला जवळ कुठं आपल्या शहरात इथं काम करण्यासाठी पाठवलं तर आपण जाण्यासाठी इच्छुक आहात की नाही असं विचारलं आहे. तर आपल्याला इथं येस नो आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर आपण नो इथं सिलेक्ट करू शकता. आम्हाला इथं घर बसल्या काम जे आहे ते चांगलं आहे. जर आपल्याला चांगलं वाटत असेल की आपल्या जवळच्या शहरामध्ये आपण तिथं काम करू शकतो असं वाटत असेल तर आपल्याला येसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे आपण नाईट शिफ्ट करू शकता का, म्हणजे आपण रात्रीचं काम करू शकता का. तर आपण येस नो आपल्या अनुभवाने इथं काही पण सिलेक्ट करू शकता आणि सबमिटवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. तर बाकीची डिटेल मी भरून घेतो आणि सबमिटवरती क्लिक करतो. तर आता पूर्णपणे फॉर्म मी इथं भरलेला आहे, या सबमिटवरती मी क्लिक करतो.
सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म आपला इथं सबमिट झालेला आहे सक्सेसफुली. तर आता इथं आपल्याला काहीच करायची गरज नाही, आता आपल्याला डायरेक्टली आपल्याला पुन्हा ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. जसे की क्रोमवरती येऊन हा आपण गुगल फॉर्म भरलेला आहे, तर आपल्याला पुन्हा इथं यायचं आहे एबल जॉब ॲप्लिकेशनमध्ये. तर इथं क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आपल्याकडे अशा प्रकारचे येईल. तर आता आपल्याला काय करायची गरज नाही, इथं वरती इथं एक ऑप्शन असतं, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला हे कसं वाटलं ही प्रोसेस, आपल्याला इथं रेटिंग द्यायची आहे, तर आपण इथं 5 स्टारची रेटिंग द्यायची आहे. आपल्याला जशी वाटेल तसे इथं आपण रेटिंग देऊ शकता, आपल्याला कसं वाटलं. तर इथं व्हेरी गुड मी असं रेटिंग देतो आणि प्रोसीडवरती मी क्लिक करतो. तर इथं क्लिक केल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचे नेट इंटरफेस आपल्याकडे ओपन होऊन येईल. तर पुन्हा इथं रेटिंग इथं दिलेले आहे आपल्याला 10 आपण किती रेटिंग देण्यासाठी इथं इच्छुक आहात. तर आपल्याला इथं 10 कोणतंही आपण इथे सिलेक्ट करू शकता आपल्या मनाने. तर मी इथं 10 सिलेक्ट करून इथं नेक्स्टवरती क्लिक करतो. तर बघू शकता इथं काँग्रेस फॉर इथं बघू शकता आपण आपल्याला इथं जे आपली प्रोसेस आहे आपली अप्लायची प्रोसेस पूर्णपणे इथं झालेली आहे आणि आपल्याला इथं फिनिशवरती क्लिक करायचं आहे. तर एवढीच प्रोसेस आहे आणि आपण इथं या जॉबसाठी अप्लाय केलेलं आहे, पूर्ण प्रोसेस इथं झालेली आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे इथं बघू शकता आपलं पूर्ण इथं नाव येईल वगैरे, आपण जे पण नाव टाकलं होतं ते नाव इथं येईल आणि आपण इथं रेट देखील केलेलं आहे. तर आपण या जॉबसाठी अप्लाय केलेलं आहे. जसे की इथं बघू शकता युनिट 1 इथं कम्प्लीट झालेलं आहे, म्हणजे आपली ही जी पहिली स्टेप आहे कम्प्लीट झालेलं आहे. तर आता अप्लायची प्रोसेस इथं, म्हणजे अप्लायची प्रोसेस आपली पण इथं कम्प्लीट झालेलं आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे समजून घ्या इथं, आता आपण जे आयडी वगैरे आपला फॉर्म वगैरे इथं फिलअप करून त्यांना सबमिट केलेला आहे, तर त्यांच्या टीमकडून आता तो चेक केला जाईल. इथं बघू शकता तर त्यांच्याकडून तो चेक केला जाईल. त्यानंतर आपल्याला कॉलवरती पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली जाईल. आपण जो पण मोबाईल नंबर इथं दिलेला होता त्याच्यावरती पूर्ण डिटेलमध्ये पुढील माहिती आपण जर सिलेक्ट झालो तर आपल्याला पूर्ण त्याच्यावरती माहिती भेटणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं आपण जो पण मोबाईल नंबर दिला होता त्याचा व्हॉट्सअपवरती सुद्धा आपल्याला इथं कॉन्टॅक्ट केला जाणार आहे. त्यासाठी नक्कीच आपण व्हॉट्सअप मोबाईल नंबर जो दिला आहे तो चालू ठेवा आणि आपल्याला कॉलिंगचा जो नंबर दिलेला आहे तो देखील चालू ठेवा. तर त्यांच्या टीमकडून आपला फॉर्म इथे चेक केला जाईल आणि आपल्याशी कॉन्टॅक्ट लवकरात लवकर केला जाईल. आपण जर सिलेक्ट झाला तर आपल्याला इथं पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं काय काम असणार आहे त्याची देखील थोडक्यात माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर आपला इथं इंटरव्ह्यू इथं घेतला जाणार आहे, तो क्रॅक झाल्यानंतर आपल्याला इथं जॉब भेटणार आहे. तर अशा प्रकारची इथं जॉबची प्रोसेस होती. पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे कशा प्रकारचे काम करायचं आहे, त्यानंतर आपला जॉब कसा भेटणार, त्यानंतर आपल्याला अप्लाय कसं करायचं, कोणकोणती प्रोसेस आहे, पूर्णपणे जेवढी पण प्रोसेस आहे इथे इंटरव्ह्यू वगैरे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून जेवढी पण ट्रेनिंग दिली जाणार आहे पूर्णपणे फ्रीमध्ये असणार आहे. त्यासाठी आपल्याला 1 रुपया पण इथं खर्च करण्याची गरज नाही. तर खूपच चांगला जॉब आहे आणि आपल्याला फोनपे सोबत इथं काम करण्याची संधी भेटत आहे. फोनपे सारख्या मोठ्या कंपनीसोबत इथं काम करण्यासाठी इथं संधी भेटत आहे. तर अशा प्रकारची पूर्ण प्रोसेस आपली इथं झालेली आहे. तर आता मी बॅक येतो, बॅक आल्यानंतर इथं पुन्हा आपण रिवाईज इथं करू शकतो. आपल्याला जर वाटलं पुन्हा कधी हे करायचं आहे तर पुन्हा आपण रिवाईज करू शकतो. अशा प्रकारचे पूर्ण डिटेलमध्ये पुन्हा आपण रिवाईज करू शकतो, पुन्हा हा फॉर्म भरू शकतो. तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे. तर आपला इथं एक फॉर्म इथं सबमिट झालेला आहे. इथं प्रोसेस आपण बघू शकतो, इथं आपल्याला जे एक ऑप्शन असतं एक नंबर असतं इथं क्लिक केल्यानंतर आपण ज्या पण जॉबसाठी अप्लाय केला आहे ते आपल्याला इथं दिसणार आहे. तसं आपल्याला पूर्ण अपडेट आपल्या व्हॉट्सअपवरती नाही तर कॉलिंगच्या माध्यमातून इथं भेटणार आहे. तर अशा प्रकारची या जॉबची प्रोसेस आहे. तर चला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपल्याला अशा प्रकारचे घर बसल्या जॉबची माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी नक्कीच आपल्याला या व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आणि जी बेल होती तिला लगेच क्लिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची नोटिफिकेशन आपल्याला लगेच भेटत जाईल. तर चला व्हिडिओला नक्कीच लाईक करून घ्या. आपले काही प्रश्न असतील तर ते देखील आपल्याला कमेंट करायचे, त्या प्रश्नांचं उत्तर मी आपल्याला नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.